आपण कार्यक्रमाला अयोध्याला जात नव्हता, उलटसुलट चर्चेला जात नव्हता, काय नक्की कारण? मी अयोध्या दौऱ्यासाठी गैरहजर राहण्याचं कारण माझ्या तालुक्यात सांगोल्याला राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन भरवलेलं होतं. त्याच्या तारखा उद्घाटनाची 8 तारीख होती. 8, 9, 10 उद्घाटनाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते. समारोपाला आज केसरकर साहेब शिक्षण मंत्री आपले येत आहेत. आणि या संमेलनाचा मी स्वतः स्वागताध्यक्ष असल्यामुळं आणि इंद्रजित भालेराव हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं सर्व लेखक कवी माझ्या गावात आले असताना मी अयोध्येला जाणं उचित मानलं नाही, म्हणून मी गैरहजर आहे. संजय राऊत म्हणत आहेत की अस्वस्थ आमदारांचा गट अयोध्येला गेला नाही, काय नक्की वास्तव? मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या क्षणापासून संजय राऊतच अस्वस्थ आहेत. त्यांची स्वस्थता निर्माण करण्यासाठी जगातलं कुठलं औषध त्यांना द्यायचं हे आता अवघड आणि कठीण झालेलं आहे. संजय राऊत हे कधी या राज्याचं वाटोळून वाट बघत बसलेला माणूस आहे आणि राजकारणाची सगळ्यांची बिघडवाबिघडी करण्याची सुपारी उचललेला तो माणूस आहे. महाराष्ट्रातलं गुंडांची टोळी अयोध्येला मुख्यमंत्री घेऊन गेले असंही सांगितलं. उद्धव साहेबांबरोबर हेच आमदार गेले होते, त्यांना त्यावेळी काय म्हणायचं मग? असं तुम्ही त्यावेळी गेल्यानंतर मात्र आमदार गेले आणि आता गेल्यानंतर मात्र गुंड गेले. हे संजय राऊतांचं विधान विपर्यास करणार आहे, चुकीचं आहे. त्यावेळी आमदार गेले होते, आज हे आमदारच गेलेले आहेत.